नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकू आजच्या काही विशेष घडामोडींवर. समाजसेवक सुधीर मनोहर वायले यांच्या प्रयत्नांनी आणि अलका सावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेतुरकर पाडा विभागात कोविड लसीकरण उपक्रम राबवण्यात आला होता. सुधीर वायले हे नेहमी लोकोपयोगी कार्यासाठी प्रयत्नशील असतात. बेतुरकर पाडा विभागातील अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी प्रभागात व्यवस्था व्हावी यासाठी त्यांना प्रयत्न करण्याची विनंती केली होती. नागरिकांचे लसीकरण सुलभ रीतीने व्हावे, लसीकरणादरम्यान त्यांना त्रास होऊ नये यासाठी वायले यांनी वारंवार प्रयत्न करून नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था केली. यावेळी नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी वायले यांच्यासह अलका सावली प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले. नागरिकांनी सदर लसीकरणाच्या उपक्रमासाठी सुधीर वायले यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मी तुरकर पाड्यावर राहते. वायले सरांमुळे जे आज आम्हाला वॅक्सिनेशन मिळालं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि ही वॅक्सिन खूप सुरक्षित आहे. इतक्या दिवसापासून आम्हाला वॅक्सिन मिळत नव्हती, आता या एरियात आल्यामुळे आम्हाला सगळ्यांना वॅक्सिन मिळते, त्यांचा आम्ही आभार मानतो. त्याच्याबद्दल सुधीर दादाने हे जे ऑर्गनाईज केलं आहे पूर्ण लसीकरणचं जे पण आहे कोविड कोविशिल्ड, तर खूप चांगल्या रीतीने मॅनेजमेंट होतं. आता भरपूर सपोर्ट दिला आहे नागरिकांनी पण, आणि सकाळी 4 वाजल्यापासून लाईन लावली आहे आणि तरी पण 10 वाजताचा टाईम दिलेला, एक्झॅक्ट 10 वाजता त्यांच्याकडे डोस आलेल्या होत्या आणि त्यांनी सुरुवात केली. तर त्याच हिशोबाने आता असं वाटतं आहे का त्याचा लाभ घेण्यात संधी भेटत. नमस्कार, आज अलका सावली प्रतिष्ठानांतर्गत आज आपल्या बेतुरकर पाडा या शिशु विकास शाळेत कोविड लसीकरणाचा डोस आयोजित केला होता. तर इथे स्थानिक नागरिकांना बऱ्याच दिवसापासून लसीपासून वंचित होते, पण सुधीर वायले यांनी जो आज कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामुळे भरपूर नागरिकांना याचा लाभ मिळाला आहे. अहो, त्यांनी एकदम शिस्तबद्ध असं नियोजन त्यांचं आहे, त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांची गैरसोय न होता त्यांना अगदी सोयीस्कररित्या डोस मिळत आहे. त्यामुळे सुधीर वायले यांचं खूप खूप नागरिकांतर्फे मी आभार मानतो. बेतुरकर पाडा प्रभागामध्ये हे पहिलंच केंद्र आहे पुरा अभ्यासात. नागरिकांच्या मागणीनुसार आपण महानगरपालिकेशी पाठपुरावा करून ते केंद्र आज आपल्याला मिळाले, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेऊ. आत्ता त्यांनी आपल्याला 200 डोस उपलब्ध करून दिले, पण अजून ते वाढून देऊ असे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करू, केंद्र सुरू राहील याच्यासाठी प्रयत्न. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.